पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळं हवामानात मोठा बदल झालाय. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालंय. येत्या 72 तासात मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच ठाणे व पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात मान्सूनचं वेळेआधीच आगमन झालं होतं, पण जून महिन्यात वरुण राजानं हवी तशी हजेरी लावली नव्हती. पण मागील काही तासांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलाय. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वत्र पाऊसच पाऊस असणार आहे. मागील 24 तासातच अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झालाय. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. हवामान विभागानं आजपासून 3 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग आणि 2 जुलैला पुण्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातही वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. असे धरणांविषयक व पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.